23 ऑक्टोबरच्या दिवशी या चार राशींना मित्रांची साथ मिळणार नाही। नमस्कार मित्रांनो, आज आम्ही तुम्हास 23 ऑक्टोबरच्या संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। 23 ऑक्टोबरच्या दिवशी कोणत्या राशींना मित्रांची साथ मिळणार नाही याबद्दल पूर्णपणे माहिती सांगणार आहोत। यासाठी तुम्हाला आमचं चॅनल ॲस्ट्रोमॅटला सबस्क्राईब करावा लागेल। त्याआधी जर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद पाहिजे असेल तर कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ महाराज लिहायला विसरू नका। तर चला मग सुरू करूया। पहिली राशी आहे मिथुन राशी। आपल्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करता आज आपणास ग्रहांची साथ उत्तम असून दिवस संमिश्र प्रतिसाद देणारा आहे। आज घरात व बाहेर कुठेही आपलेच खरे करण्याचा अट्टहास टाळा। व्यावसायिक भागीदार चांगला उदार देतील आणि तुम्ही दोघे मिळून प्रलंबित कामे पूर्ण कराल। आज तुमचा आधुनिक राहणीमानाकडे कल राहील। आपल्या कार्यक्षेत्रात आघाडीवर राहाल। आज धार्मिक कार्यात तुम्ही आपला रिकामा वेळ घालवण्याचा विचार करू शकता। यावेळेत विनाकारण वादामध्ये तुम्ही पडू नका। तुम्हाला तुमच्या वैवाहिक आनंदातून एक छान सरप्राईज मिळू शकेल। दिवस चांगला जाईल। मेहनतीची जीज होईल। उदार मनाने क्षमहील राहाल। जोडीदाराची मदत घ्याल। ज्येष्ठ व्यक्तीचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल। परदेशात असलेली तुमची जमीन आज चांगल्या भावात विकली जाऊ शकते। यामुळे तुम्हाला नफा होईल। आपल्या बहिणीचा विवाह ठरवण्याच्या बातमीमुळे आपणास आनंदी वाटाल, पण ती आपल्यापासून दूर होणार या भावनेने काहीसे दुखी देखील व्हाल। पण भविष्याची काळजी न करता या उत्साहाचा आनंद घ्या। यामधील दुसरी राशी आहे कन्या राशी। आपल्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करता आज आपणास ग्रहांची साथ मध्यम असून दिवस संमिश्र प्रतिसाद देणारा आहे। वैवाहिक जीवनात खेळमेळीचे वातावरण असून काही जुन्या स्मृती मनास आनंद देतील। आशादायी दिवस आहे। आज तुमच्या मनाला पडतील असा पैसा कमवण्यात नवीन संकल्पनेचा लाभ घ्या। प्रवास फायदेशीर पण महाग ठरेल। तुमच्या जोडीदाराने दिलेल्या सरप्राईज मुळे तुमचा गेलेला मूड परत येईल। व्यवसायात भागीदाराशी सलोख्याचे संबंध राहतील। नातेवाईक भेटतील। कौटुंबिक वातावरण उत्साही राहील। आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे हिताचे ठरेल। जोडीदाराशी जुळून घ्यावे। निव्वळ मजा आनंद तुम्ही लुटू शकाल, कारण आयुष्य संपूर्ण मजेत घालवणे हाच तुमचा विचार असतो। यामधील तिसरी राशी आहे तुळ राशी। आपल्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करता आज आपणास ग्रहांची साथ मध्यम असून दिवस संमिश्र प्रतिसाद देणारा आहे। कार्यक्षेत्रामध्ये हितशत्रूंचा उपद्रव वाढणार आहे। तरुणांनी व्यसनापासून दूर राहणे गरजेचे आहे। कामाच्या ठिकाणी सगळं अलबेल आहे। तुमचा मूड दिवसभर चांगला राहील। रिकाम्या वेळेत आज तुम्ही आपल्या मोबाईलवर काही वेबसिरीज पाहू शकता। तुमचा किंवा तुमची जोडीदार आज तुमचा प्रशंसा करेल आणि पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल। कुसंगत करणे टाळावे। नोकरदाराने कामाशी प्रामाणिक राहणे गरजेचे आहे। आपले मत सर्वांसमोर मांडाल। सामाजिक प्रतिष्ठा वाढेल। नवीन योजनेमध्ये काम कराल। घरातील जबाबदारी अंगावर घ्याल। आवडीसाठी खर्च कराल। आज तुम्हाला जादुई असे आशादायी वातावरण अनुभवास येईल। अनोळखी कुणी व्यक्ती तुमच्या घरी येऊ शकते, त्यामुळे तुम्हाला सामान खरेदी लागू शकते जे तुम्ही पुढच्या महिन्यात खरेदी करणार होते। आपल्या प्रियजनांबरोबरचे गैरसमज दूर होतील। आज मानसिक थकवा जाणवेल। तर आजची शेवटची राशी आहे कुंभ राशी। आपल्या राशीतील ग्रहांचे परीक्षण करता आज आपणास ग्रहांची साथ मध्यम असून दिवस शुभ आहे। रखडलेले उपक्रम सुरू करण्यासाठी पुरेसा पैसा उपलब्ध होईल। नव्याने चालून आलेल्या संधीचे सोने करा। आज कार्यक्षेत्रामध्ये तुमची कोणी जुन्या मित्रांसोबत गाठभेट होऊ शकते। तुमच्या कामाला पाहून आज तुमचे कौतुक आणि प्रगती होण्याची शक्यता आहे। आज अनुभवी लोकांसोबत व्यवसायाला पुढे वाढवण्याचा सल्ला येऊ शकते।
कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेट द्यायला चांगला दिवस आहे। तुम्ही तुमच्या आयुष्यातील एक उत्तम दिवस असून तुमच्या जोडीदारासोबत व्यतीत कराल। गृहिणींना आज काटकसर करण्याची शक्यता आहे। नातेवाईकांशी जुळवून घ्या, भावनात्मक प्रसंग घडू शकतो। विचारपूर्वक निर्णय घ्या, गोड बोलून कामे करून घ्या, नवीन ओळख होईल। तुमच्या वाईट सवयीमुळे तुमच्यावर बिकट प्रसंग येऊ शकते। धनाचे देवाणघेवाण आजचा दिवस फार चांगला आहे। तुम्हाला पैशाची बचत करण्याची गरज आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप काही जाणून घेतलात। अशाच प्रकारे माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। तर चला मग भेटूयात नव्या व्हिडिओसोबत। धन्यवाद।